पाठ 9 वारली चित्रकला डॉक्टर गोविंद गारे यांचा जन्म 1939 आणि मृत्यू 2006 व्यासंगी लेखक संशोधक विचारवंत आणि साहित्यिक आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते आदर्श आश्रमशाळा आदिवासींचा प्रश्न भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन प्रसिद्ध भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते गायन कला नृत्यकला व चित्रकला यासारख्या कलांतून आपल्याला आनंद मिळतो यासारखी कोणती कला जोपासावी असे तुम्हाला वाटते का ते लिहा भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे त्यात वारली चित्रे लाकडी कोरीव काम मुखवटे मृण मूर्ती धातुकाम पाषाणमूर्ती वाद्य शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात वारली प्रदेशांत छोट्या छोट्या पाण्यातील घरांच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन त्रिकोणांकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी लग्नविधी दैनंदिन जीवन व लोकजीवन चित्तारलेले दिसते त्यात आजूबाजूचा परिसर परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदीनाले डोंगर पहाड वने जंगले नृत्य घरदार शेतीचे हंगाम शिवार जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तीचित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरीशुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी असाही प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो रंगाचा अतिशय कमी वापर उदाहरणार्थ तांदळ्याचे पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगविण्यासाठी करतात चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत सुचतील तसे आकार ते गुंफत जातात रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रांत त्रिकोण चौकोन वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात चित्रांत जी उभी रेषा रंगविलेली असते ते आपले शरीर त्यांच्या चित्रातील झाडे पहा वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यांपर्यंत रंगवतो अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारात्मक जीवन असते तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो
त्या दिवशी ही भित्ती चित्रे चित्तारण्याचे काम केले जाते। धवलेरी ही आदिवासींची पुरोहित समजली जाते। धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याच्या विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात। वारली संस्कृतीत भित्ती चित्रांतील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व असते। वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात। चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला, पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण अंडाकृती आकार घेतले, पाकळ्या आणि भांड्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली, चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळे पाहिले आणि पक्ष्यांच्या हराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला। जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडलेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला। अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली। निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे। वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो। आजकाल टी शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटली दिसते। घरांच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो। वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नव्हे तर परदेशांतही उमटलेली आहे।